एकोणीसशे नव्वदनंतर भारतामध्ये सुरुवात झालेल्या एल पी जी धोरणाच्या अंतर्गतचा एक विशेष भाग म्हणजे निर्गुंतवणूक धोरण डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी ही ऐकताना अनेक वेळा वेगवेगळ्या अर्थानं पाहिली जात असते जसं की खाजगीकरण उदारीकरण जागतिकरण या सगळ्या दृष्टिकोनातून पाहिली जात असते पण नेमकी आहे काय डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणजे असते काय त्याच्यामुळे काय होतं आणि याद्वारे सध्या सुद्धा सरकार काय काम करत आहे नेमकं ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसीबद्दल पाहणार आहोत जसं की आत्ता एअर इंडिया याबद्दलचं धोरण सरकारने राबवलं एअर इंडियामध्ये नेमकं डिसइन्व्हेस्टमेंट झालं की प्रायवेटायझेशन झालं हे समजणं खूप मुश्किल होतं अनेक वेळा आहे आपण दोन्ही प्रायव्हेटायझेशन आणि डिसइन्व्हेस्टमेंट एकच समजतो पण हे दोन्ही एकच नाही या दोन्हीमध्ये काहीतरी फरक आहे जसं की एअर इंडियाचं आपण सध्या केलेलं आहे ते खाजगीकरण केलेलं आहे डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये आपण खाजगीकरणाचा एक भाग वापरत असतो आणि असं नव्वद नंतर सरकारला करण्याची गरज भासली ती कशी आणि काय त्याच्याबद्दलचे काही धोरणात्मक आणि फंडामेंटल कन्सेप्ट आणि कंटेंट याबद्दलचा पाठ आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका आहे तर या माध्यमातून एकोणीसशे नव्वदपासूनच या धोरणाची का सुरुवात करावी लागली खरंच एकोणीसशे पन्नासपासून नव्वदपर्यंत आपण बंदिस्त अर्थव्यवस्था राष्ट्रीयकरण सार्वजनिक धोरण आणि सोशलिझम ज्या माध्यमातून समाजवादाचा अवलंब करणाऱ्या दिशेत आपण निघालेलो होतो पण नव्वदपर्यंतच्या पॉलिसीमध्ये आपल्याला हे समजून चुकलं की सार्वजनिक उद्योग कंपन्या कारखाने या माध्यमातून मनावा तेवढा उत्पादक घटक आणि उत्पन्न प्राप्त होत नाही उलट भ्रष्टाचार निष्क्रियता अकार्यक्षमता वाढत चाललेले दिसतात आणि अनेक डिपार्टमेंट जे मोठ्या प्रमाणात तोट्यात गेलेले दिसत होते परिणाम म्हणून सरकारला एकोणीशे नव्वदमध्ये अर्थव्यवस्था डबघायला आलेली पाहायला मिळाली एकतर जी डी पीचा दर घटलेला आहे चलनवाढीचा दर उच्च पातळीवर पोहोचलेला आहे परकीय चलनाचा तुटवडा आहे निर्यात कमी आहे आणि आयात मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे परिणाम तूट झालेली आहे ह्या सगळ्या संकटामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेला वाचवायचं झालं तर काही स्ट्रक्चरल चेंजेस करावं लागणार आहे हे है अंतिम सत्य होतं आणि म्हणूनच आय एम एफ सोबत चंद्रशेखर यांनी एक करार केला जेणेकरून आय एम पूर्ण आपल्याला कर्ज घेता येईल आहे आणि या कर्जाच्या बेनिफिटमध्ये आय एम एफ न आपल्याला दिलेले रिस्ट्रिक्शन्स होते ते म्हणजे तुमची अर्थव्यवस्था स्ट्रक्चरल चेंजेस करणं गरजेचं आहे स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे अजून काही नसून एलपीजी धोरणाचा एक भाग होता त्यामध्ये ही विशेषतः उदारीकरणाचा एक भाग होता परिणाम एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये सत्तेवर आलेल्या पी व्ही नरसिंहराव सरकारने अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली या पद्धतीने कामाची सुरुवात केली तेवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आपण एल पी जी धोरणाचा स्वीकार केला आणि या धोरणापासून पुढे विशेष चोवीस जुलैलाच इमिडिएटली औद्योगिकरणाची नवीन औद्योगिकरणाची सुरुवातही झाली आणि या सगळ्या धोरणामध्ये महत्व होतं विशेष एल पी जी मॉडेलच्या माध्यमातून काम करणे उदारीकरण जागतिकरण खाजगीकरण आपल्या सगळ्याला माहिती आहे खाजगीकरण हा एक मार्ग आहे उदारीकरण एक दिशा आहे तर जागतिकरण एक ध्येय आहे आणि हे गाठण्यासाठीचा एक महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे खाजगीकरण आहे खाजगीकरणामध्ये प्रायव्हेटायझेशन करताना अनेक मार्ग आहेत संघटनात्मक मालकी हक्काद्वारे आणि कार्यात्मक स्वरूपात आहे मालकी हक्कामध्ये जसा आपण एअर इंडिया विकून टाकला टाटांना तसा तो मालकी हक्क बदलला तो प्रायव्हेटायझेशनचा एक पार्ट तर दुसऱ्या बाजूला संघटनात्मक ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स त्या बाबतीमध्ये प्रायव्हेट व्यवस्था संस्था यांच्याकडून काही काम करून घेण्याची संधी प्राप्त होत असते तर तिसरा कार्यात्मक का आहे कार्यात्मक का खाजगीकरण म्हणजे काय तर कार्य करण्याच्या बाबतीमध्ये खाजगीकरणाच्या व्यवस्थेला पार्टिसिपेट करून घ्या आणि त्या माध्यमातून कामाचं व्यवस्थापनाचं उद्देश पूर्ण करा यासाठीच कार्यात्मक धोरणामध्ये आपल्याला पाहावं लागतो निर्गुंतवणूक धोरण आहे आणि या निर्गुंतवणूक धोरणामध्ये जे महत्त्वाची सुरुवात होते ती खरी तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनच झालेली आहे राजीव गांधी प्रधानमंत्री असताना त्यांच्या कालावधीमध्ये सरकारी खर्चाची कपात करायची सुरुवात झाली आणि परिणाम नव्वदनंतर त्याचा विस्तार वाढत गेला आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये केंद्र सरकारनं सी रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जी निर्गुंतवणूक समिती म्हणून ओळखली जाते ती देशातली पहिली समिती आहे डिसइन्व्हेस्टमेंट कशी करायची डिसइन्व्हेस्टमेंटचा अर्थ आहे सरकारची जी सार्वजनिक उद्योग कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे ती काढून घेणे आणि ती गुंतवणूक कधी काढून घ्यावी आणि कशी काढून घ्यावी तर तेव्हा जेव्हा ज्या उद्योगामध्ये उत्पादकता वाढत नाही उत्पन्न वाढत नाही कंपन्या तोट्यात चालल्यात कार्यक्षमता सुधरत नाही भ्रष्टाचार गैरव्यवहार वाढत चाललेले आहेत अशा कंपन्यातली सरकार आपली गुंतवणूक थोडी थोडी काढून घेईल एकदाच न करता यासाठी सूचना सुचवण्याच्या उद्देशानं श्री रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आणि यानंतर पुढील अजून धोरण विस्तारित करण्याच्या उद्देशानं एकोणीसशे शहाण्णव मध्ये जी व्ही रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिला निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला समिती प्राथमिक लेवलवर काम करते आयोग विस्तारित स्वरूपात काम करतो अधिकार व स्वायत्तता आयोगाकडे जास्तीत जास्त असते याप्रमाणे डिसमिन डिसइन्व्हेस्टमेंटची पॉलिसी अजून विस्तारित होत गेली कार्य धोरणही वाढत गेले आणि सरकारचं एक मुख्य लक्ष बनलं या माध्यमातून पैसा उपलब्ध करून घेण्याच्या उद्देशानं आहे तर याचं तिसरं महत्वाचं काम सुरू झालं दोन हजार एकमध्ये दोन हजार एकमध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने आर एच पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला पहिला होता रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आणि या आयोगाला पुढे मुदत वाढवून देण्यात आली दोन हजार चारपर्यंत हा आयोग काम करत होता आणि केंद्र सरकारनं या आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढे काम करायची बरीच मोठी अंमलबजावणी केली पण काही कालावधीनंतर हा आयोग पुढे बंद करण्यात आला पण खऱ्या अर्थाने अटलबिहारी वाजपेयींच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी राबवण्यात आली सरकारी उद्योग कारखाने व्यवसाय यातला पैसा काढून घ्या आणि त्या पैशाचा वापर इतर उत्पादक कंपन्या व व्यवसायामध्ये टाका हा उद्देश असतो पण सरकारनं असा पैसा मोठ्या प्रमाणात अकार्यकारी किंवा कल्याणकारी व्यवस्थेमध्ये टाकला ज्या माध्यमातून तिथं काही उत्पादकता येण्याच्याऐवजी अनुत्पादकताच वाढली त्याचा सोपार्थ आहे किती विकून घर बांधल्याप्रमाणे आहे किती विकाने घर बांधा जे घर अनुत्पादक आहे याप्रमाणे डिस्क करून सरकार आलेल्या पैशातून कल्याणकारी उपक्रमाचा राबवण्याचा कार्यक्रम राबवला ज्याच्यामध्ये सरकारच्या खर्चात वाढ होत गेली कारण इकडून पैसे मिळायला लागले डिस्इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जे योग्य उपायात्मक दृष्टिकोन नव्हता आहे आणि याच्यात सुधारणा करण्याच्या दुसऱ्या मार्गाचा एक अवलंब वापरला ते म्हणजे दहा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी सरकारनं वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत एक निर्गुंतवणूक विभाग स्थापन केला जे विभाग परमनंटली काम करेल असे आयोग तर येत जात राहत होते पण डिपार्टमेंटच स्थापन केलं हे डिपार्टमेंट स्थापन करणे म्हणजे काय आहे दरवर्षी एक एक, एक, एक एक एकर जमीन विकायला काढण्यासाठी ठेवलेली समिती किंवा डिपार्टमेंट आहे आणि त्या पैशातून कधी घर घ्या कधी गाडी घ्या कधी मोबाईल घ्या खाऊन पण एन्जॉय करा आहे अशा पद्धतीने या धोरणाचा अवलंब पुढे केला जात होता असं म्हणायला वाव आहे कारण त्याच्यातून काही आउटकम निघत नव्हतं आणि याच धोरणाला पुढे विस्तारित करण्यात आलं दोन हजार एक मध्ये या विभागाचं डायरेक्ट आम्ही मंत्रालयच रूपांतर केलं डायरेक्ट मंत्रालयामध्ये रूपांतर केलं परंतु दोन हजार चारमध्ये पुन्हा वित्त मंत्रालयाअंतर्गत त्याला विभागामध्ये रूपांतरित करण्यात आलं मंत्रालय बंद करून आणि दोन हजार चारपासून पासून निर्गुंतवणूक धोरणाचं काम आयोगाऐवजी निर्गुंतवणूक विभागाकडे देण्यात आलं ज्यात विभाग आपण वित्त मंत्रालयाअंतर्गत चालू केला होता त्या विभागाकडे त्याची जबाबदारी देण्यात आली म्हणूनच कोणताही आयोग स्थापन न करता या विभागाद्वारे काम करण्याच्या धोरणाचा अवलंब करण्याची सुरुवात झाली आणि सद्यस्थितीमध्ये आता काय आहे तर विभागाच्या ऐवजी याच्याबद्दलचा स्वतंत्र नाव व्यवस्था दिलेली आहे त्याला आपण दीपम म्हणतो चौदा एप्रिल दोन हजार सोळामध्ये या विभागाचं नामकरण दीपम केलेलं आहे आणि दीपमचं नाव आहे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट या माध्यमातून पब्लिक ॲसेट सार्वजनिक मालमत्ता जी आहे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं यासाठीचं हे विभाग नाव देण्यात आलेलं आहे आणि म्हणून लक्षात ठेवा निर्गुंतवणूक म्हणजे खाजगीकरण आणि खाजगीकरण म्हणजे निर्गुंतवणूककरण असं नाही खाजगीकरण हे ब्रॉडेड कॉन्सेप्ट आहे त्यातला निर्गुंतवणूक हा एक घटक आहे आणि या निर्गुंतवणुकीमध्ये काही तत्व असतात ते तीन तत्व महत्वाचे आहेत त्यातला पहिला तत्व असं आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामधील जे शेअर्स आहेत त्या धोरणाबाबत नागरिकांना सर्व हक्क असले पाहिजे हा पहिला पॉईंट दुसरा पॉईंट सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे राष्ट्राची संपत्ती असून ही संपत्ती लोकांच्या हातात असली पाहिजे हा दुसरा आणि तिसरा महत्वाचा आहे निर्गुंतवणूक करताना सरकारने स्वतःचा जास्तीत जास्त वाटा म्हणजे एकावन्न टक्के ज्याचं व्यवस्थापन स्वतःकड ठेवणं गरजेचं आहे याला निर्गुंतवणूक म्हणतात म्हणजे फिफ्टी वन पर्सेंटपेक्षा जास्त मालकी स्वतःकड ठेवा तसंच ती राष्ट्राची संपत्ती असल्यामुळे त्याला नागरिकांच्या बाबतीमध्ये लोकांच्या हातात असलेली संपत्ती मांडली पाहिजे आणि लोकांना त्याचे शेअर्सबद्दलचे हक्क असले पाहिजे या माध्यमातून आम्ही पब्लिक प्रॉपर्टी असेट आहे असंच म्हणतो पण खाजगीकरणामध्ये आम्ही सर्व प्रायव्हेटायझेशन करून टाकतो प्रायव्हेटलाच ते देऊन टाकतो जे योग्य नाही आणि म्हणून खाजगीकरणाला तर विरोध होतोच पण निर्गुंतवणुकीकरणालाही विरोध होतो कारण त्याच्यामध्ये सरकारची भागीदारी कमी होते सरकारचा मालकी हक्क कमी होतो पण सरकार काही सकारात्मक उद्देशानं जे उद्योग अनुत्पादक होत चाललेत किंवा ज्या उद्योगाचा अपयश वाढत चाललंय त्याला उगीच सांभाळण्यापेक्षा उगी जसं की बी एस एन एल एम एल उगीच सांभाळण्यापेक्षा जर त्याला आपण निर्गुंतवणूक केलं आणि जिओला जर त्याच्यामध्ये एकोणपन्नास टक्के भागीदारी दिली आणि एक्कावन्न टक्के भागीदारी सरकारकडे ठेवली तर त्याला आपण निर्गुंतवणूक असं म्हणू शकतो आणि असं झालं तर बी एस एन एल एल अधिक सुधारेला आहे तर या माध्यमातून प्रायव्हेटवाला त्याच्यात काही सुधारणा करेल उत्पादकता वाढवेल तर राईट डायरेक्शन वाढेल त्याचं आउटकम ऑफ रिझल्ट मिळू शकतो हा त्याचा मूलभूत हेतू किंवा विशेष उद्देश आहे या पद्धतीने त्याची कार्यात्मक बाजू मांडण्याचं लक्ष या अंतर्गत आहे म्हणून डिस्ट पॉलिसी आत्ता टिल दोन हजार तेवीसपर्यंत सरकार वेगवेगळ्या सरकारी उद्योग कंपन्या व्यवहारामध्ये वापरताना दिसते जे खाजगीकरणाचा एक भाग आहे ज्याचं महत्त्वाचं लक्ष आणि प्रिन्सिपल आपल्याला माहिती असलं पाहिजे आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू